अध्यक्ष महोदय, सन्माननीय माधुरी त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. एकूण या ठिकाणी 240 मंजूर प्रस्तावांपैकी केवळ 52 योजना आतापर्यंत आपण पूर्ण करू शकलो आहे. 19 योजना अंशतः पूर्ण आहेत आणि 40 योजनांची कामं ही सुरू आहे आणि केवळ आतापर्यंत 12,754 इतके आपण त्या ठिकाणी पुनर्वसन करू शकलो. या संदर्भात मी मुख्यमंत्री असताना आपण एक नवीन नियमावली बनवायला घेतली होती, ती आपण 2019 मध्ये त्या ठिकाणी सरकारकडे पाठवली होती, पण त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. मात्र आता त्याच्यामध्ये काही बदल आपण केलेले आहेत आणि आता 70% ऐवजी 51% झोपडीधारकांची संमती, पुनर्वसन सदनिकांची घनता ही प्रति हेक्टरी 360 ऐवजी आता किमान 450 इतकी, चटई क्षेत्र निर्देशांक जे आपण माधुरीते विचारलं तर आता त्याची मर्यादा 4 किंवा प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र जेवढं निर्माण होईल तेवढं भूखंडावर अनज्ञेय करणं हे देखील आता आपण मान्य करतो. त्यासोबत पुनर्वसन इमारतीची जी उंची आहे ती आता 40 मीटरच्या ऐवजी 50 मीटर आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि सेल कंपोनंटची जी उंची आहे ते जे DCR मध्ये असेल जेवढी उंची अनुज्ञेय असेल ती आपण युनिफाईड प्रमाणे ती आपण त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ. त्यामुळे जवळजवळ आपण ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या त्या 300 फूटही 269 ऐवजी 300 फूट करण्याचा आता तो देखील आपण त्या ठिकाणी नियम केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आपल्या मान्य झालेल्या आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. 3 महिन्यामध्ये आपण या नवीन नियमावलीला मान्यता देऊ. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींशी आपल्याची त्यांना मी चर्चा करायला सांगितली आहे. त्यामुळे एकदा मंजूर झाल्यानंतर त्यात कुठली त्रुटी राहू नये या दृष्टीने आपल्याशी चर्चा करून 3 महिन्यामध्ये याला मान्यता देण्यात येईल. टेंडरिंगच्या संदर्भात ही सूचना चांगली आहे की जिथे सरकारी जागा आहे तिथे आज कोणीतरी विकासक ठरवतो आणि त्या विकासकाच्या आधारावर आपण काम देतो त्याच्याऐवजी टेंडरिंग करता येईल का. एखादा पायलट प्रोजेक्ट आपण या संदर्भात निश्चित करून पाहू आणि त्यामध्ये जर योग्य अशा प्रकारची आपल्याला त्यामध्ये फायदा झाला तर जरूर त्याचा विचार करण्यात येईल. आणि एक तिसरा विषय जो आपण सांगितला होता की एक TDR देऊन आपण ज्या काही खासगी जागा आहेत त्या घेता येतील का, या संदर्भात एक GR आपण यापूर्वी काढला आहे पण तो अजून इफेक्टिव्ह झाला नाही आहे. त्यामुळे त्याच्यात काय सुधारणा करता येतील त्या सुधारणा करून नव्याने या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. नवीन गावही या ठिकाणी महानगरपालिकेत आलेली आहे, तिथं त्या जिल्ह्यामध्ये पण तिथं पण झोपडपट्टा आहे, त्यांनाही तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांनाही SRA लागू कराल का. पहिले जे 2 प्रश्न सन्माननीय सदस्यांनी मांडलेले आहेत जरी त्याची माहिती आता माझ्याजवळ नसली तरी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्या संदर्भातली बैठक त्यांनी लावावी आणि तो प्रश्न समजून घ्यावा. 14 वर्षापासून जर न्याय मिळाला नसेल तर तो न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने ती बैठक लावण्याची विनंती ही माननीय मुख्यमंत्र्यांना करताय. दुसरा जो आपण प्रश्न सांगितलेला आहे की नवीन गावं जी समाविष्ट झाली आहेत, शेवटी SRAची जी योजना आहे ही तशी मार्केट ड्रिव्हन योजना आहे कारण ही सबसिडीची योजना आहे, क्रॉस सबसिडीची योजना आहे. त्यामुळे ती जिथे व्यवहार्य होऊ शकते अशा कुठल्याही ठिकाणी लागू करायला आपल्याला हरकत नाही आहे. त्यामुळे तिथे जर व्यवहार्य होऊ शकत असेल तर आपण नक्की लागू करू, पण आधी हे तपासावं लागेल की त्या ठिकाणी व्यवहार्य आहे का. अरे पुनर्वसन करता येत असेल तर जरूर त्याचा विचार केला जाईल. राज्य शासनाने ज्या 8,000 घरं बनवून पडलेली आहेत तर त्या ठिकाणीच्या त्या झोपडपट्टीवासियांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करणार का. गणपत शेठ गायकवाड यांनी जो मुद्दा मांडलाय निश्चित ते तपासून बघू आणि त्यांचं पुनर्वसन करणं तिथे शक्य असेल तर ते निश्चित करण्यात येईल.